नमस्कार, मी आशिष पवार. नमस्कार महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. नायगाव तालुक्यातील किरण कोरे पोहोचला आंतरराष्ट्रीय महोत्सवात. महाराष्ट्राची लोकधारा असलेली लावणी नखशिखांत थाकलेली पण रसिक मनावर अधिराज्य करणारी अशाच लावणीच्या कलेच्या माध्यमातून कला सादर करणाऱ्या ध्येयवेड्या एका तरुणाने नृत्यकलेचे प्रचंड वेड अवितरत मेहनत व अपार जिद्दीच्या पाठबळावर नरसी येथील किरण कोरे या कसदार कलावंताची श्रीलंका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवासाठी निवड झालेली आहे. एखाद्या स्त्री नृत्यांगणेलाही लाजवेल असा विलक्षण नृत्य आविष्कार सादर करून मराठमोळ्या लावणीवरील आपल्या दिलखेचक अदाकारीने रसिकांना अक्षरशः घायाळ करणाऱ्या या गुणी युवा कलाकारावर या निमित्ताने अभिनंदनाचा भरपूर वर्षाव होत आहे. नरसी नायगाव तालुक्यातील किरण कोरे ह्या कलावंताच्या लावणीने आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवात स्थान मिळवले. नरसी तालुका नायगाव येथील दिवंगत संस्थाचालक मुख्याध्यापक तथा सुप्रसिद्ध नाट्यकर्मी शिवलिंगराव कोरे यांचा कलावारसा समर्थपणे चालवत तो नेटाने पेलताना त्यांचा सुपुत्र लावणी सम्राट किरण कोरे यांनी नृत्यकलेच्या माध्यमातून आपले व आपल्या गावाचे नाव देशपातळीवर नेले आहे. पुरुष कलावंत असताना देखील आपल्या ठसकेबाज लावणी नृत्यातील मनमोहक नजाकत व बहारदार सादरीकरण यामुळे रसिकांना अक्षरशः तोंडात बोटे घालायला लावणाऱ्या किरणचा नृत्य क्षेत्रातील प्रवास खरोखरच काबिल ये तारीफ तर आहेच, पण जिद्द व चिकाटीच्या जोरावर त्याने मिळवलेले यश हे इतरांना प्रेरणा देईल असाच राहिलेला आहे. लावणी झाल्यानंतर नाचणारी ती नव्हे तर तो होता हे कळताच आवाक होणाऱ्या रसिकांच्या प्रतिक्रियेचा हेच किरणच्या यशाचे प्रेरणास्रोत शालेय जीवनापासून राहिलेले आहे. महाविद्यालयीन रंगमंचासह नांदेड, पुणे, मुंबई येथील विविध नामांकित कलास्पर्धामध्ये आपल्या नृत्यकलेच्या जोरावर अनेक सुवर्णपदक व सन्मानपत्र मिळवणाऱ्या या किरण कोरे याने राजसा विडा रंगला ओठी या बैठकीच्या लावणीवर जबरदस्त सादरीकरण करत लोककला कोलकाता येथील एशियन फेस्टिवलमध्ये पटकावलेला प्रथम क्रमांक हा नरसीसारख्या तेलंगणा राज्य सीमेवरील ग्रामीण मातीतल्या उपजत कलाविष्काराला मोठे बळ देणारा ठरला. छोट्याशा गावापासून ते मोठ्या शहरापर्यंत एकामागून एक विस्तीर्ण रंगमंच गाजवताना आता तो थेट सातासमुद्रापार विदेशी लावणी सादर करण्याची संधी किरणला त्याच्या परिश्रमाच्या प्युपिल्स ऑलिम्पिक असोसिएशन इंडियाच्या वतीने नुकतेच किरण कोरे यांना श्रीलंका दौरा निवडीचे पत्र पाठवण्यात आले असून कोलंबो येथे 23 ते 26 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवात किरणला आपला नृत्याविष्कार दाखवण्याची संधी या निमित्ताने मिळाली आहे.